भारतीय रेल्वे आणि भारतीय लष्कर यांच्यानंतर भारतात सगळ्यात जास्त संपत्ती कोणाकडे आहे हा प्रश्न विचारला तर तुम्ही उत्तर म्हणून अंबानींचं आदानींचं किंवा टाटांचं नाव घ्या किती बिझनेसमॅनची नावं घेतलीत तरी ती चुकीची आहेत कारण भारतात संपत्तीच्या मालकीच्या आधारे रेल्वे आणि लष्करानंतर नंबर लागतो वक्फ बोर्डाचा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशमधल्या वक्फ बोर्डाच्या संपत्तीचे सर्वे करण्याचे आदेश दिले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं मुकेश अंबानींचं घर वक्फ बोर्डाच्या जमिनीवर उभा आहे असं बोलतानाचा कथित व्हिडिओही चांगलाच चा व्हायरल झाला होता याना ना या ना त्या कारणानं सतत चर्चेत असणारं वक्फ बोर्ड नेमकं काय आहे त्यांच्याकडे नेमकी किती संपत्ती आहे आणि या वक्फ बोर्डाचं भारतातल्या मुस्लिमांशी काय कनेक्शन आहे तेच या व्हिडिओमधून पाहूयात सगळ्यात आधी पाहू वक्फ म्हणजे काय तर कोणत्याही व्यक्तीनं धार्मिक किंवा सामाजिक कार्यासाठी आपली स्थावर किंवा जंगम मालमत्ता अल्लाच्या नावानं दान केली तर त्या संपत्तीला वक्फा असं म्हणण्यात येतं जो संपत्ती दान करतो त्याला वकीफ असं म्हणतात तर त्या संपत्तीची देखभाल करणाऱ्याला मूतवल्ली म्हणून ओळखलं जातं आता इथं गैरमुस्लिम व्यक्ती ही, ही संपत्ती दान करू शकतात पण त्यासाठी त्यांची अल्लावर श्रद्धा असणं गरजेचं आहे कारण वक्फचा उद्देश हा आहे की दान म्हणून आलेल्या संपत्तीमधून इस्लामच्या उद्दिष्टांसाठी काम करण्यात यावं दान म्हणून मिळालेल्या जमिनीवर शाळा दफनभूमी हॉस्पिटल धर्मशाळा अशा लोकोपयोगी गोष्टी बांधण्यात येतात पण या दानाचा आणि मुस्लिम धर्मियांचा संबंध कसा लागतो याचं कारण इतिहासात सापडतं मुस्लिम धर्मियांच्या मान्यतेनुसार खैबरच्या लढाईत हजरत उमर यांना जमिनीचा एक तुकडा मिळाला त्यांनी मोहम्मद पैगंबरांना विचारलं की या जमिनीचं काय करता येईल तेव्हा मोहम्मद पैगंबरांनी सांगितलं की या जमिनीला आहे असंच ठेवा आणि यातून जे काही उत्पन्न मिळेल ते दान करा म्हणजे लोकांना याचा फायदा होईल त्यामुळेच ही दानाची परंपरा मुस्लिम धर्मियांमध्ये आजही पाळली जाते पण वक्फ मध्ये दान करण्याचे काही नियमही आहेत जी संपत्ती दान दिली जाईल ती विकता येत नाही पर परतही घेता येत नाही एकदा दान दिलेल्या संपत्तीवर कुणाला वारसा हक्कही सांगता येत नाही पण विकण्याची परवानगी नसली तरी वक्फ बोर्डाला ही संपत्ती लीज वर देता येते आता बघूयात वक्फ बोर्ड काय असतं एकोणीसशे चोपन्न मध्ये भारत सरकारनं वक्फ ऍक्ट मंजूर केला होता त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये हा कायदा रद्द करत नव्यानं वक्फ ऍक्ट बनवण्यात आला ज्यात वक्फ बोर्डाला अधिक ताकद देण्यात आली दोन हजार तेरा मध्ये सुधारणा करण्यात आल्या त्यानुसार सरकारनं वक्फ बोर्डाकडे जी संपत्ती आहे त्याचं नियंत्रण करण्यासाठी या संपत्तीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा हिशोब ठेवण्यासाठी आणि या संपत्तीचा विनियोग योग्य ठिकाणी होतोय का याची तपासणी करण्यासाठी वक्फ बोर्डाची निर्मिती केली देशात एकूण बत्तीस स्टेट वक्फ बोर्ड आहेत हे राज्य न्याय वक्फ बोर्ड स्वायत्त असतात सरकारनं स्थापन केलेलं केंद्रीय वक्फ कौन्सिल या वक्फ बोर्डांना सूचना देऊ शकत मात्र त्यांच्या कामात थेट हस्तक्षेप करू शकत नाही मुस्लिम धर्मियांनी दान केलेली प्रत्येक संपत्ती वक्फ असतेच असं नाही तर यासाठी वक्फ बोर्डाला ही संपत्ती दान करण्यामागे नेमका काय उद्देश आहे याची माहिती द्यावी लागते त्यानंतर वक्फनामा म्हणजेच अग्रीमेंट करावं लागतं मग वक्फ बोर्ड या संपत्तीचं सर्वेक्षण करतं आणि त्यानंतर सरकार दफ्तरी नोंद झाल्यावर ही संपत्ती वक्फ म्हणून ओळखली जाते वक्फ बोर्डाकडे नेमकी संपत्ती आहे तरी किती वक्फ ऍसेट्स मॅनेजमेंट सिस्टीम ऑफ इंडियाच्या वेबसाईट वर वक्फ बोर्डाकडे असलेल्या संपत्तीची माहिती दिलेली आहे यानुसार वक्फ इस्टेटचा आकडा तीन लाख चोपन्न हजार सहाशे तीस आहे स्थावर संपत्तीचा म्हणजे जमीन घर ऑफिस यांचा आकडा आठ लाख अठ्ठावन्न हजार सातशे एकोणऐंशी इतका आहे तर शेअर्स धान्य पैसे या जंगम संपत्तीचा आकडा सोळा हजार सहाशे अठ्ठावीस इतका आहे वक्फ बोर्डाकडे या संदर्भात तीन लाख अठ्ठावीस हजार एकशे चाळीस डिजिटल रेकॉर्ड आहेत यातल्या अनेक प्रॉपर्टीची कोणतीच माहिती नाही तर काही प्रॉपर्टीजवर बेकायदेशीर ताबा मारण्यात आल्याचंही बोर्डाकडून सांगण्यात येतं पण वक्फ बोर्डावर असाही आरोप करण्यात येतो की वक्फ बोर्ड त्यांना हव्या त्या संपत्तीवर ताबा मारू शकतो सप्टेंबर महिन्यातली घटना पाहिली तर तमिळनाडू वक्फ बोर्डानं थिरुचंथुराई या गावातली सगळी जमीन आपली असल्याचा दावा केला होता एका शेतकऱ्यानं जेव्हा आपली जमीन विकायला काढली तेव्हा स्थानिक अधिकाऱ्यांनी त्याला तमिळनाडू वक्फ बोर्डाचं ना हरकत प्रमाणपत्र आणायला सांगितलं त्यानं जेव्हा आपल्याकडची कागदपत्र चेक केली तेव्हा त्याला तसा कुठलाच संदर्भ मिळाला नाही जेव्हा कागदपत्र तपासण्यात आली तेव्हा एकोणीसशे सत्तावीस अठ्ठावीस मध्ये सेटलमेंट झाल्याचा पुरावा तर सापडला पण त्या भागात मुस्लिम रहिवासी असल्याचा दाखला मिळाला नाही साहजिकच हे गावावर मालकी हक्क सांगण्याचं चा प्रकरण चांगलंच गाजलं पण वक्फ बोर्ड कुठल्या संपत्तीवर हक्क सांगू शकतं या बाबतीतही नियम करण्यात आले आहेत एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये तयार करण्यात आलेला वक्फ ऍक्ट आणि दोन हजार तेरा मध्ये त्याच्यात झालेली सुधारणा एकत्रपणे पाहिली तर या कायद्यात कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेच्या खासगी मालमत्तेवर बळजबरीनं ताबा मारणं आणि नंतर त्याची मालकी मिळवण्याबाबत कुठलीच कायदेशीर तरतूद नाहीये मुस्लिम धर्माला मानणाऱ्या कुठल्याही व्यक्तीनं धार्मिक कारणांसाठी एखादी जमीन दान केली असेल तरच वक्फ बोर्डाला त्यावर हक्क सांगता येतो वक्फ बोर्डाला गैरमुस्लिमच नाही तर मुस्लिमांच्याही खाजगी मालमत्तेवर दावा सांगता येत नाही जर वक्फ बोर्डाला असं वाटत असेल की कुणी बोर्डाच्या जागेवर ताबा मारला आहे तर ते त्यांना नोटीस पाठवू शकतात आणि हा वाद जातो वक्फ ट्रिब्युनलकडे राज्य सरकारद्वारे या ट्रिब्युनलमध्ये वेगवेगळ्या धर्मांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते आणि हे ट्रिब्युनल बद्दलच्या वादावर तोडगा काढतं थोडक्यात काय तर वक्फ बोर्डाला कुठल्याही जागेवर दावा सांगता येत नाही मुस्लिम धर्मियांकडून मिळणारं दान आणि परंपरागत दान म्हणून मिळालेली जमीन यामुळे वक्फ बोर्डाकडे असलेल्या शेत जमिनीचा आकडा अठ्ठ्याहत्तर हजार एकशे सत्त्याण्णव आहे तर वक्फ बोर्डाच्या ताब्यात असलेल्या प्लॉटचा आकडा सत्तावन्न हजार सातशे चौसष्ट इतका आहे सत्याऐंशी हजार पस्तीस घरं एक लाख पंधरा हजार आठशे चौऱ्याऐंशी मशिदी एक लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे एकवीस दफनभूमी आणि एक, दफन एक लाख पाच हजार दोनशे छप्पन्न दुकानं वक्फ बोर्डाकडे आहेत त्यामुळेच एकूण संपत्तीच्या बाबतीत भारतीय लष्कर आणि भारतीय रेल्वेनंतर वक्फ बोर्डाचा नंबर लागतो असं सांगण्यात येत सध्या सुरू असलेल्या उत्तर प्रदेशच्या सर्वेक्षणात नेमकी काय माहिती मिळणार हे येणाऱ्या काळात समजेलच तो वर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि बोल भेडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका